मदन केशवराव कुलकर्णी ह्याचा मेघना हेमंत लेले हिच्याबरोबर साखरपुडा नुकताच पार पडला. अर्थात साखरपुडा घरगुती पद्धतीनं थोडक्यातच पार पडला. मध्यस्थ प्रमोद ह्या प्रमोदनं ह्यानं हे लग्न जुळवलेलं होतं. मदन आणि मेघना हे गायक नसले तरी गायन ऐकण्याची आवड ह्या एका समान आवडीवर या दोघांनी हे लग्नाला संमती दर्शवली होती. शोभा गुरटू, सुधा मल्होत्रा, रशीद खान, अतुल व्यास अशा गायक गायकांची गाणी दोघांनाही आवडायची. वधूपक्ष आणि वरपक्ष यांनी आपल्याकडे भरलेल्या फॉर्म मधून प्रमोद दोघांच्या समान आवडीनिवडी बघायचा आणि त्या आधारे लग्न जुळवायचा. आणि साखरपुड्याच्या नंतर दोनच दिवसात केशवराव कुलकर्णींना एक फोन आला आणि केशवरावांचं धाबचं दाण आणलं. मेघना लेले हिला एड्स झालाय अशी खळबळजनक बातमी सांगणारा निनावी फोन त्यांच्या मोबाईलवर येऊन धडकला आणि केशवरावांच्या घरात एकच गोंधळ उडाला. फोन कुणी केला हे समजत नव्हतं. फोनवरून कुणी आपलं नावही सांगितलेलं नव्हतं. बातमी खरी आहे का खोटी आहे हेही कळत नव्हतं. पण बातमीमुळे खळबळ मात्र माजलेली होती. कदाचित लग्न मोडावं सुद्धा लागणार होतं. आपण लेले कुटुंबावर खटला दाखल करू असं केशवराव म्हणाले. अहो केशवराव वकील असल्यामुळे जिथे तिथे दावा दाखल करायची धमकी द्यायची केशवरावांना सवय होतीच. पण या दाव्याची फी आपल्याला कोणी देणार नाही हा विचार केशवरावांच्या डोक्यात आला आणि दावा सोडून द्यायचा त्यांनी विचार केला. मध्यस्थ प्रमोदला काही विचारण्यात अर्थच नव्हता. तो म्हणणारच होता बातमीमध्ये काही तथ्य नाही, खुशाल लग्न उरकून टाका हे असं तो म्हणणार हे कुलकर्णी कुटुंबानं ओळखलेलं होतं. शेवटी लेले यांच्या घरी जाऊन विचारायचं आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचा असं केशवरावांनी ठरवून टाकलं. बातमी खरी आहे अशी लेलेंनी कबुली दिली तर लग्न मोडायचं आणि साखरपुड्याचा आपण केलेला अर्धा खर्च त्यांच्याकडून मागून घ्यायचा. बातमी खोटी आहे असं जर भगवद्गीतेवर हात ठेवून मेघना आणि आईबाबांनी देवा शपथ खरं सांगितलं तर लग्नाच्या पुढच्या तयारीला आनंदानं सुरुवात करायची हा विचार पक्का झाला. लेलेंच्या घरी कुणी कुणी जायचं ह्याच्यावर मात्र बराच वाद झाला. प्रमोदला म्हणजे मध्यस्थाला न्यायचं नाही ह्याच्यावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झालं. मला वेळ नाही हा, मी येणार नाहीये ह्या मदनच्या म्हणण्यावर लग्नाच्या दिवशी तरी राजा काढणार ना असं म्हणत आई बाबांनी आगीत तेल ओतलं. तो वाद सरल्यावर नाही मी सुद्धा येणार नाही बरं का बाई, चिची उगीच काय ते तुला एड्स झालाय का असं भावी सुनेला मीच विचारायचं, हा जन्मभर छळेल नंतर मला ती असं म्हणून मदनच्या आईनं सुद्धा यायला नकार दिला. शेवटी केशवराव एकट्यानंच लेलेंच्या घरी जाणार हे पक्क झालं. केशवरावांना काय कसले उलट सुलट प्रश्न विचारायची कोर्टामध्ये सवयच होती. विनयभंग, पत्नीला मारहाण, पतीला सोडचिठ्ठी, नातलगांकडून छळ, सुनेला जाळणं अशा दाव्यांमध्ये वाटतेल तसे उलट सुलट प्रश्न विचारून ते उलट तपासणी घेत असत. केशवरावांच्या घरी साखरपुडा सुरू झाल्यानंतर काहीतरी कुजबूज चालू आहे हे शेजाऱ्यांना जाणवलं. ती कुजबूज काय आहे हे आपल्याला समजावं ह्याकरता केशवरावांच्या घरी फेऱ्या मारून बातमी काढण्यासाठी सगळ्या शेजाऱ्यांची शर्यतच सुरू झाली. कोणी लोणचं देण्याच्या निमित्तानं फेरी मारून गेलं तर कोणी लोकसत्ता किंवा सकाळ मागण्याच्या निमित्तानं फेरी मारून गेलं. कोणी किती वाजले हो आमचं घड्याळ बंदच पडलंय बघा असं म्हणत यायला लागलं तर कोणी काय हो स्कोर किती झाला असं विचारत यायला लागले. मग हळूच विषय बदलायचे आणि मग नाही साखरपुडा तर झाला आता लग्नाची तयारी जोरात सुरू असेल का नाही असं म्हणत सगळेजण बातम्या काढण्याचा प्रयत्न करायला लागले. पण केशवरावांच्या घरातल्या कोणीच घरातल्या या घटनांचा शेजाऱ्यांना सुगावा सुद्धा लागू दिला नाही. दुसऱ्या दिवशी केशवराव लेलेंच्या घरी गेले पण मेघनाला एड्स झालाय का हे कसं विचारायचं हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न होता. लेलेंच्या घरातलं वातावरण मात्र संस्कारक्षम होतं. त्यांच्या घरात टापटीप दिसत होती. भिंतीवर चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, गोळवलकर गुरुजी, डॉक्टर हेडगेवार यांचे फोटो लावलेले होते. मेघनाला शिवणकाम, विणकाम, एम्ब्रॉयडरी या सगळ्या कामांची आवड होती. तिला शोभा गुरटू, सुधा मल्होत्रा, रशीद खान यांच्या गाण्याची आवड असली तरी स्वतः गाणी म्हणताना ती आईनं शिकवलेली जुनी गाणीच म्हणत असे. म्हणजे राधा गवळण करतय मंथन, राधा कृष्णावर भाळली
आली हसत पहिली रात, गोरी गोरी पान फुलासारखी छान, ही असली गाणी ती घरगुती कार्यक्रमात नेहमी म्हणत असे म्हणे. अशा मेघनाला तुला एड्स झालाय का असं कसं विचारायचं, हा सुद्धा केशवरावांच्या पुढे एक प्रश्नच होता. नाही म्हणजे बघा, मी अशासाठी आलो होतो. केशवरावांनी बोलायला सुरुवात केली. हो बोला ना बोला. हेमंतराव त्यांना म्हणाले, कसं आहे बाब थोडीशी गंभीर आहे बरं का. हेमंतराव हादरले. गंभीर बाब आहे? अहो म्हणजे तशी म्हणाल तर थोडीशी गंभीरच बाब आहे म्हणायला पाहिजे बरं का. हेमंतरावांनी ओळखलं, केशवराव हुंड्याची रक्कम वाढवणार. ते कदाचित जास्त हुंडा मागतील, कदाचित स्कूटर मागतील, कदाचित फ्लॅट सुद्धा मागतील, टीव्ही मागतील. आपण आता ठरलेल्यापेक्षा फक्त 5,000 जास्त देऊ शकतो. साखरपुड्याच्या दिवशी आपण घासाघीस करून हुंड्याचे 7,300 रुपये कमी केलेत ना, त्यातले 5,000 रुपये देऊन टाकायचे. हेमंतरावांनी ठरवलं. पण केशवरावांनी जो फ्लॅट स्कूटर टीव्ही असा आग्रह धरला तर? हेमंतराव सटपटले होते. नाही तुम्ही बोला ना केशवराव बोला. खरं म्हणजे काही बोलू नका असाच याचा अर्थ होता. नाही हे म्हणजे काय आपलं ते हे ओ काय सांगा ना. हेमंतरावांच्या छातीत आता धडधड सुरू झाली होती. नाही हे म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते की मेघनाची प्रकृती बरी आहे ना. मेघनाची प्रकृती. मेघनाच्या प्रकृतीपासून सुरुवात करून हळूच केशवराव हुंड्याचा विषय काढणार हे हेमंतरावांनी ओळखलं. ओ बरी आहे की तुझी तब्येत, तिला काय भरली आहे धाड? नाही तरी सुद्धा विचारतोय मी. नाही ओ बरी आहे उत्तम आहे. बरोबर तिला काही आजार वगैरे काही म्हणजे? नाही ओ छे छे छे, तिला एड्स नाहीये ना. केशवरावांनी पटकन विचारून टाकलं. तो बघा काय भोग आहे का. हेमंतराव घामाघूम झाले अगदी. काय 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 म्हणाला? एड्स एड्स नाही ओ नाही तिला एड्स नाही बरं का. आतून मेघनाची आई हे ऐकत होती. ओ तिथं कोलमडून खाली पडायच्या वाटेवर आली होती. तिचे हातपाय थरथर कापायला लागले. ती भरा 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 एक पेला पाणीच प्याली. नाही म्हणजे मला कसं म्हणायचं आहे. नाही पण तुम्ही हे विचारलंच कसं, विचारलंच कसं तुम्ही? म्हणजे तुम्हाला हा संशय आला कसा हो, कसा आला हा संशय? नाही काय झालं तुम्हाला खरं सांगतो. मला एक निनावी फोन आला हो. केशवरावांनी सांगूनच टाकलं. निनावी फोन आला तुम्हाला असा? केशवरावांना निनावी फोन कुणी केला असेल? हेमंतराव विचारात पडले. हमखास लग्न मोडणाऱ्या शेजारच्या पांडुदात्यांनी केला असेल? मेघनाचं लग्न आपल्या मुलाशी व्हावं हा आग्रह धरणाऱ्या निलांबरी काकूंनी तर केला नसेल? ऑफिसात खेकडा प्रवृत्तीनं सतत पाय मागे ओढणाऱ्या व्यंकटेशरावांनी केला असेल का? का भावी जावई मदनवर प्रेम करणारी कुणी प्रेमिका असेल? हेमंतरावांना हे काही सुचेनासं झालं. हो ना फोन निनावी होता बरं का तू. मग हेमंतरावांनी केशवरावांना त्या फोनकडे दुर्लक्ष करायला सांगितलं. मेघना कशी सालस सज्जन लाजरी आहे हे त्यांना पटवून दिलं. काही दुष्ट माणसं नेहमी लग्न मोडण्यात कशी पटाईत असतात हे सुद्धा पटवून दिलं. आणि शेवटी ते म्हणाले, हे बघा आम्हालाही जर कुणाचा निनावी फोन आला आणि मदनरावांना एड्स झालाय अशी खोटी बातमी सांगितली तर आम्ही त्या फोनकडे दुर्लक्ष करू बरं का. हे सांगताना हेमंतरावांची छाती मात्र धडधडत होती. मदनला खरंच एड्स असला तर? तो दारुडे असला तर? तो ब्राऊन शुगर घेत असेल? अरे बापरे, ह्या सगळ्या विचारांनी त्यांच्या डोक्यात काहूरच माजलं. मग केशवरावांना हे पटलं आणि गैरसमजुतीमुळे आपण खुलासा मागायला आलो हे कबूल करून केशवराव तिथून बाहेर पडले. कुठून कोण जाणे, पण मध्यस्थ प्रमोदला ही बातमी समजली. तो लगेच केशवरावांच्या घरी प्रगट झाला. कोणाचा निनावे फोन आला तो मला फोन नंबर द्या बरं तुम्ही आधी. मी बरोबर फोन करणार आहे ना, त्याला शोधूनच काढणार मी. प्रमोद केशवरावांना म्हणाला, नाही आता फोन नंबर देऊन काय करणार. मी हेमंतरावांच्या घरी जाऊन आलो आहे, त्यांना भेटून आलो आहे, माझी खात्री पटली आहे. लग्न मोडण्याचा प्रश्न नव्हता, लग्न होणार आहे म्हणजे आहे. लग्न होणार आहे हे ऐकल्यावर प्रमोदनं सुस्कारा सोडला.
कारण मध्यस्थ म्हटल्यावर त्याला वधू आणि वरपक्षाकडून बऱ्यापैकी रक्कम मिळणार होती. शिवाय पॅन्ट शर्टचं कापड, लग्नाच्या दिवसाचं जेवण, ते तर हक्काचं. नाही तरी सुदीत तुम्ही मला फोन नंबर द्या, माझा ऐका. कुणी उपद्व्याप केलाय हे शोधून तर काढता येईल ना. केशवरावांकडे तो फोन नंबर होता, तो कुणीतरी मोबाईलवरनच केलेला होता. केशवरावाने तो नंबर प्रमोदला देऊन टाकला. प्रमोद तो नंबर घेऊन घरी गेला. त्यानं आपली फोनची डायरी काढली, तो नंबर कुठे मिळतोय का ते बघितलं. एक दोन दिवस तो त्याच शोधात होता, पण कोणाचा नंबर आहे हे काही त्याच्या लक्षात येईना. कपाटात ठेवलेले सुट्टे कागद, गादीखाली ठेवलेले सुट्टे कागद, व्हिजिटिंग कार्ड्स, ह्याच्यावरचे नंबर त्यांनी बघितले, पण हा नंबर त्याला काही मिळाला नाही. आणि दुसऱ्या दिवशी अचानक वर्तमानपत्रात तो नंबर त्याला मिळाला. वधूवर सूचक मंडळाचं काम करणाऱ्या व्यक्तीचा तो फोन नंबर होता. वर्तमानपत्रातल्या नवीन जाहिरातीत हा नंबर छापून आलेला होता. तो नंबर सुधाताईंचा होता. सुधाताई सुद्धा लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थ होत्या. तिचं ऑफिस वगैरे काही नव्हतं, लोक तिला घरीच भेटत असत. लग्न जुळवण्यासाठीची तिची फी कमी होती, पण लग्न जुळलं तर मात्र ती वधू आणि वरपक्षाकडून बऱ्यापैकी रक्कम उकळत असे. शिवाय एक एक साडी ब्लाऊज पीस घेत असे. त्या साड्या आणि ब्लाऊज पीस ती भावाच्या दुकानात परत विकायला ठेवायची. सुधाताई गोड बोलून मुलगी खापवायची, किंवा मुलगा असेल तर मुलगा खापवायची. सुधाताई बोलकी होती. बोलकी म्हणण्यापेक्षा वटवटी हा शब्द बरोबर ठरेल. माझं असं म्हणणं आहे बरं का, नाही मी असं म्हणते बरं का. आता बघा, सगळ्यांच्या आवडी काही सारख्या नसतात बरं का. हे बघा, मुलगी सुचवायचं काम माझं. मी सुचवलेली मुलगी आहे ना, ती चांगलीच असणार. माझं इतरांच्यासारखं नाही बरं का. नाही श्रीमंतांची गोष्टच निराळी हो. हे बघा, लक्षात घ्या, प्रत्येकाची मत भावना वेगवेगळ्या असतात. नाही माणसाचं कसं असतंय, मनुष्य स्वभाव म्हटलं ना की ह्या अशा गोष्टी आल्याच. हे बघा, लोक काय म्हणतील हे मी बघत नाही बरं का. माझं आपलं काम प्रामाणिकपणाचं, मुलगा किंवा मुलगी सुचवणं. अशा अनावश्यक निरर्थक वाक्यांचा तिच्या बोलण्यात जास्त भरणा असायचा. त्यामुळे 10 मिनिटात सांगायची गोष्ट ती सांगायला सुधाताई पाऊण तास लावायची. लग्न जुळवणारी सुधाताई मध्यस्थ असल्यामुळे ती उपद्व्यापी तर होतीच. लोकांनी लग्न जुळवण्यासाठी आपल्याकडंच यावं असंच तिला नेहमी वाटायचं. इतर मध्यस्थांकडे ओळखीचे लोक गेले की तिला प्रचंड राग यायचा. मग निनावी पत्र लिहून किंवा फोन करून ती लग्न मोडायला बघायची. सुधाताईनं हे लग्न मोडायचा प्रयत्न केलाय हे आता प्रमोदच्या लक्षात आलेलं होतं. आणि सुधाताईंची आता चांगली जिरवायची हा प्रमोदनं चंग बांधला. सुधाताई सध्या कोणाचं लग्न जुळवण्यात गुंतली आहे ह्याचा तपास प्रमोदनं सुरू केला. सुधाताईंच्या घरावर त्यानं जाता येता लक्ष ठेवलं. 5-6 दिवस काही पत्ता लागला नाही, पण प्रमोदनं तपास मात्र सुरू ठेवला. आणि अचानक अप्पा शिंदे सुधाताईंच्या घरातून बाहेर पडताना एकदा प्रमोदला दिसले. अप्पा शिंदेंची मुलगी वंदना ती लग्नाची आहे, आणि तिच्यासाठी अप्पा शिंदे स्थळ शोधतायत हे प्रमोदला माहिती होतं. आता प्रमोदनं अप्पा शिंदेचा पाठलाग सुरू केला. 2 दिवसात त्यांनी बातमी काढली. अप्पा शिंदे यांची मुलगी वंदना तिचा विवाह चिवटे यांचे चिरंजीव अरिहंत ह्याच्याशी ठरलाय. ते दोघे एकाच बँकेत निरनिराळ्या शाखेत आहेत, आणि हा विवाह सुधाताईंनीच जुळवलेला आहे. वंदना आणि अरिहंत या दोघांनाही TV वरचे क्रिकेट सामने पाहण्याची आवड आहे. गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रायना हे दोघांचे आवडते खेळाडू आहेत, आणि ह्या आवडीमुळे सुधाताईंनी त्या दोघांचं लग्न जुळवलेलं आहे. वंदना आणि अरिहंत यांचा ह्या शुक्रवारी साखरपुडा होणार आहे ही बातमी सुद्धा प्रमोदनं काढली. प्रमोदनं हळूच अप्पा शिंदेंचा फोन नंबर सुद्धा मिळवला. त्यानं अप्पा शिंदेंना लगेच फोन करून टाकला. फोन करताना त्यानं स्वतःचं नाव नाही सांगितलं, पण फोन त्यांनी असा केला होता, हे बघा मी अत्यंत खात्रीलायक पण गुप्तपणे महत्वाची बातमी तुम्हाला सांगतो. तुमचा भावी जावई आहे ना, हा अरिहंत शिवटे, याचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्याला 1 वर्षाचा मुलगा पण आहे. तुम्ही खात्री करून घ्या आणि मंगच साखरपुडा आणि त्याच्या पुढं लग्न करायचं का नाही याचा निर्णय घ्या. हा काय लक्षात आलं, त्याचं एक लग्न झालेलं आहे, त्याची खात्री करून घ्या. असं म्हणून प्रमोदनं फोन बंद करून टाकला. ही बातमी ऐकली अप्पा शिंदे भडकले. त्यांनी आपल्या घरात पत्नी आणि वंदनासमोर प्रचंड आरडाओरड सुरू केली. अप्पांची पत्नी सुद्धा भांडखोर होती, त्यामुळे तीही नवऱ्याबरोबर भांडभांड भांडली.
तर बातमी खरी आहे का खोटी आहे ते बघा की पहिले, असा तिच्या भांडणाचा सारांश होता. आप्पा शिंदे गप्प बसणारे नव्हते, त्यांनी आपला तापड भाऊ बाप्पा शिंदे याला बरोबर घेतला. लगेच आप्पा बाप्पाची जोडी अरिहंत चिवटेच्या घरी निघाली. अरिहंत एकटाच होता घरी, त्यांनी चिवटेच्या घरी कसलीही चौकशी वगैरे केली नाही. त्यांनी अरिहंतला बाहेरच्या खोलीत बोलवलं आणि एकदम बडवून काढायला सुरुवात केली. आधी आप्पांनी अरिहंतचा हात पिरगळला, तो आयो आयो मेलो मेलो असं म्हणताच त्याच्या पाठीत गुद्दे घालून त्याला बाडवायला सुरुवात केली. एवढा दिलेला मार पुरेसा झाला नाही म्हणून का काय बाप्पानं त्याला उचललं आणि घरा 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 फिरवून जमिनीवर आपटलं. मेलो मेलो असं अरिहंत ओरडला तेव्हा मेलो मेलो म्हणतोय हरामखोर असं म्हणून पुन्हा उचलला, पुन्हा आपटला आणि नंतर प्रश्न विचारला, अरे तुझं लग्न झाले लपून ठेवतोय तू आणि वर पुन्हा आमच्या वंदनाची साखरपुडा करायची तयारी करतोय तू? खाली झोपून अरिहंतनं उत्तर देण्याचा कसा बसा प्रयत्न केला, त्याची पाठ सडकून निघाली होती त्यामुळे त्याला उठता येईना. काय लावलंय ना ना त्या नेटबॉल नेटबॉल नाही लग्न लग्न. अरे काय ते नेट सांग की माझं लग्न नाही झालं. काय खोटं बोलतो काय? खरंच माझं लग्न नाही झालेलं. हा तुला एक वर्षाचा पोरगा बी आहे का नाही? आप्पा कडाडले आता. हो नाही हो माझं खरंच लग्न नाही झालेलो. तरी सुद्धा तुला मुलगा झालाय हा? काय खरं सांग. नाही हो माझं नाही लग्न झालं, मला मुलगा सुद्धा नाही हो. आणि मग मुलगी झाली असेल? नाही हो मुलगी सुद्धा नाहीये. आम्हाला फोन आलाय बातमी खात्री लायक आहे आमची, अरिहंत चिवट्याचं लग्न झाले, त्याला एक वर्षाचा मुलगा आहे असा आम्हाला फोन आला होता. अरिहंत आता मात्र घाबरला, काय बोलावं हे त्याला सुचे ना. अरे खरंच फोन आलाय आम्हाला. तो फोन खोटा असणार, खोटा असेल. नाही म्हणजे खोटा आहे हो, माझं लग्न नाही झालं, मला मुलगा नाहीये, कुणीतरी खोटारडेपणा केलाय लक्षात घ्या तुम्ही. तेवढ्यात अरिहंतचे आई वडील बाहेरनं घरात आले. घरात काहीतरी घडलंय हे त्या दोघांच्या लक्षात आलं. त्यांनी शांतपणे काय घडलंय हे समजावून घेतलं. आप्पा आणि बाप्पा शिंदे दोघांनाही त्यांनी समजावून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही पटे ना. शेवटी त्यांनी मध्यस्थ सुधाताईंना फोन केला आणि ताबडतोब तिथे या म्हणून बजावलं. सुधाताई नटून थटून एका लग्नाला गेल्या होत्या, त्या तिथूनच लग्नाचं जेवण जेवून अरिहंतच्या घरी हजर झाल्या. काय घडलंय हे अरिहंतच्या वडिलांनी सुधाताईंना शांतपणे सांगितलं. तीच हकीकत आप्पा शिंदेनी जोर जोरात हातवारे करत तावात तावात त्यांना सांगितली. मग सुधाताईंनी अरिहंत आणि त्याच्या घरची माणसं सद्वर्तनी कशी आहेत हे त्यांना पटवलं. ईश्वर मानण्यापेक्षा सद्गुणी मनुष्य याला ते कसे महत्व देतात, अहिंसा सदाचार शाकाहार जनसंपर्क ह्या गोष्टींना ही मंडळी कसा प्राधान्य देतात आणि अरिहंत दोन दोन लग्न करून कुणालाही फसवणं कसं शक्य नाही हे सुधाताईंनी पटवून दिलं. आणि शेवटी सुधाताई म्हणाल्या, हे बघा हे जर तुम्हाला पटत नसेल तर अरिहंतची कोणती पहिली बायको आणि तो एक वर्षाचा मुलगा आहे ना आमच्या समोर हजर करा ना तुम्ही, मग पुढे काय करायचं ते बघूयात, मग कळेल कोण कोणाला फसवतंय. आता मात्र आप्पा शिंदेची पाचावर धारण बसली, कारण अरिहंतची पहिली बायको कोण ह्या बाबत त्यांना काहीच माहीत नव्हतं ना. पहिली बायको नक्की आहे का, तिचं नाव काय, तिचा पत्ता काय, तिला एक वर्षाचा मुलगा खरंच आहे का आणि असल्यास तो खरंच अरिहंतचा आहे का, आणि हे जरी खरं निघालं तरी तिला कुठं गाठायचं, का गाठायचं, सुधाताईंच्या आणि अरिहंतच्या समोर तिला आणून कसं उभं करायचं, आणि तीच खोटं बोलली तर? आप्पा शिंदेच्या डोक्यात गोंधळच गोंधळ माजला. मग ते एकदम शांत झाले. सुधाताईंनी सांगितलेलं त्यांना पटलं, त्यांनी अरिहंतला मार दिल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि मग सगळीकडे समाधान पसरलं. शुक्रवारी थाटामाटात साखरपुडा करायचा हे वधू आणि वरपक्षांनी मान्य केलं. संवाद ऐकायला शेजारी टपलेले होतेच. मग पाठीला चोळण्यासाठी अरिहंतला आयोडेक्स विकत आणून देऊन आप्पा आणि बाप्पा शिंदे घरी निघाले. जाता जाता सुधाताईंनी तो निनावी फोनचा नंबर लिहून घेतला, त्यांना फोन नंबर दिला आणि आप्पा आणि बाप्पा शिंदे घरी निघाले. सुधाताईंनी घरी जाऊन तो फोन नंबर कोणाचा ह्याचा तपास करायचा प्रयत्न केला. फोन डायरी पाहिली, फोन नंबर लिहिलेल्या सुट्ट्या चिठ्ठ्या चपाट्या सगळं बघितलं. भिंतीवर काही नंबर पेन्सिलने लिहून ठेवले होते ते तपासले. मग तिनं लग्न जमवणाऱ्या संस्थांची आणि मध्यस्थांच्या नंबर्सची यादी बघितली.
त्यात प्रमोदचा नंबर तिला मिळाला. म्हणजे हे कारस्थान प्रमोदचं होतं हे सुधाताईंच्या लक्षात आलं. आता एकमेकांना जाब विचारण्यासाठी प्रमोद आणि सुधाताई प्रमोदच्या घराच्या अंगणात समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. प्रमोद रोज दंड बैठका काढत असतो त्यामुळं तो पैलवानासारखा आहे. सुधाताई रोज कराटे क्लासला जातात. दोघही पुरुष असते ना तर कुणी कुणाला उचलून आपटलं असतं ते नाही सांगता येणार. दोघी स्त्रिया असत्या तर कुणी कुणाच्या झिंज्या उपटल्या असत्या हेही नसतं आलं सांगता. आता मात्र तोंडाच्या वटवटीचं युद्ध सुरू होणार आहे. ह्या युद्धासाठी प्रमोद आणि सुधाताई दोघही सज्ज झालेले आहेत. युद्ध पाहायला सगळे शेजारी जमलेले आहेतच.